कारण हे मला मला सोपं वाटत नाही. मला वाटतं गेल्या वर्षी 27 फेब्रुवारीला, 27 फेब्रुवारी मी चुकत नसेन तर, कारण तो दिवस मला आठवत नाही. अचानक साहेबांनी मला विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष म्हणून हे केलेलं, म्हणून 27 फेब्रुवारी असं मला थोडं ब्लर आठवत आहे. 27 फेब्रुवारीला मला अध्यक्ष म्हणून नेमलेलं, आणि तुमच्या मेहनतीने तुम्ही जे मला सहकार्य केलं आहे, जो मदतीचा हात दिला आहे, त्याच्यामुळे आपण जी विद्यार्थी सेना बांधली आहे, त्याच्यामुळे साहेबांना कुठेतरी वाटत असेल की आपण ही नियुक्ती करून चुकलो नाही. असं मला वाटतं. हे ते मला बोलले नाहीयेत, कारण साहेबांचा एक स्वभाव मी बघितलाय की चुकल्यावर ते लगेच जवळ घेऊन बोलतात, कुठे चुकलाय समजवतात, पण ते बरोबर असताना कधी स्तुती करत नाही. आणि मला वाटतं त्या स्वभावामुळे मी आज जिकडे आहे तिकडे पोहोचू शकलो. कारण खरं तर ते माझं मोटिवेशन आहे, त्या व्हॅलिडेशनसाठी मी मेहनत करतो, मी काम करतो की कधीतरी साहेब स्तुती करतील, साहेब आत ऐकतायत. त्याच्यामुळे मला माझी विनंती आहे त्यांना की बाबा जरा काही एक वर्ष माझी स्तुती नका करू. कारण मला वाटतं पुढच्या 1-1.5 महिन्यात हा विश्वास ठेवल्यामुळे पुढच्या 1-1.5 महिन्यात मला वाटतं आपण जी विद्यार्थी सेनेकडनं जी भेट असते ती पहिली भेट साहेबांना देणार आहोत, कारण सिनेट निवडणुका लागतात.